ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये लाडा झालेला होता हर हर महादेव या सिनेमाला विरोध करत जितेंद्र आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये पोहोचले होते. हा सिनेमा बंद पाडण्यात आला. त्यावेळी काही प्रेक्षकांसोबत त्यांची वादावादी झाली. एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली आणि त्याच प्रकरणी आव्हाडांवरती गुन्हा दाखल झाला. दुपारी चौकशीसाठी बोलावण्यानंतर आव्हाडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तेव्हापासून जितेंद्र आव्हाड हे पोलीस स्थानकात होते. सध्या पोलीस मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना बाजूला सरकवत आहेत, मात्र कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. काहीसं तणावाचं वातावरण पोलीस स्थानकाबाहेर आपण बघतोय. जितेंद्र आव्हाडांना पोलीस स्थानकाबाहेर आणलं जात आहे आणि त्याचवेळी कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात घेराव घातलाय पोलिसांनाही आणि आंदोलन आपलं सुरूच ठेवलेलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय तपासणीसाठी आता रुग्णालयात नेलं जात आहे. कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात आली तर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्यानंतर त्यांना तुरुंगात ठेवलं जातं. त्याच पद्धतीनं आव्हाडांची आता वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. दरम्यान आव्हाडांचे वकील जामिनासाठी प्रयत्न करतात का हे बघणं महत्वाचं ठरेल. राजकीय दबावापोटी पोलिसांना ही कारवाई करावी लागली, आव्हाडांना अटक करावं लागलं असं जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली होती. जाणून बुजून जितेंद्र आव्हाड यांच्यावरती जी साधी कलम होती ती बदलली गेली असा आरोप देखील ऋता आव्हाड यांनी केलेला होता. सोबतच जो तक्रारदार आहे तो आपली तक्रार मागे घ्यायला तयार होता, मात्र त्याच्यावरती देखील दबाव आणून तक्रार मागे घेऊ नये असा दबाव आणला गेला असा आरोप जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने केलेला आहे. जितेंद्र आव्हाड सध्या पोलिसांच्या गाडीत बसत आहेत आणि त्यानंतर रुग्णालयात त्यांची रवानगी केली जाईल. वैद्यकीय तपासणी जितेंद्र आव्हाडांची केली जाईल. पोलिसांचा मोजा मोठा फौज फाटा दिसतोय, कारण कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. त्यांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घातलाय. काहीस तणावाचं आणि गोंधळाचं असं वातावरण ठाण्यातल्या वर्तकनगर पोलीस स्थानकाबाहेर आहे. पोलिसांच्या गाड्या आता जितेंद्र आव्हाड यांना घेऊन रुग्णालयात जातील आणि तिथं त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. जितेंद्र आव्हाड यांची आजची रात्र वर्तकनगर पोलीस स्थानकात जाण्याची शक्यता आहे. आज मेडिकल चेकअप नंतर उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाऊ शकतं आणि पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते. दुसरीकडे आव्हाडांकडून जामिनासाठी काय प्रयत्न केले जातात हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. या प्रकरणात अमोल पेडणेकर आमचा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. अमोल, या पुढची कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? काही तांत्रिक अडचणींमुळे अमोल यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाही. काही क्षणात ते आपल्याला ताजी माहिती देतील. अमोल, या पुढची कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? मेडिकल चेकअप साठी आव्हाडांना नेलं जात आहे. नक्कीच, काही वेळापूर्वी सिव्हिल रुग्णालयाची एक अँब्युलन्स त्या ठिकाणी आव्हाडात दाखल झालेली होती. काही डॉक्टर्स या अँब्युलन्स मधून आले, त्यांचं प्रायमरी चेकअप केलं आणि त्यानंतर ते या ठिकाणी निघून गेले. त्यानंतर अशी माहिती मिळते सूत्रांकडून की आव्हाडांना आता सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. कारण की अटक झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी आहे ती करणं गरजेचं होतं, परंतु पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले होते आणि जेव्हा आव्हाडांना बाहेर आणण्यात येईल त्यावेळेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो प्रक्षोभ आहे लोकांचा तो उसळू शकतो, त्या ठिकाणी कार्यकर्ते घोषणाबाजी करू शकतात. यासाठी आतापर्यंत त्यांना बाहेर काढण्यात आलं नव्हतं, परंतु आता आव्हाडांना सिव्हिल रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी नेण्यात येत आहे आणि त्यासाठी पुन्हा आता त्यांना पोलिसांच्या वाहनामध्ये बसवून त्यांना आता सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आहे या पोलीस ठाण्यामध्ये आणलं जाईल.
अमोल त्यासोबतच आव्हाडांकडून आव्हाडांच्या वकिलांकडून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत का? सध्या तरी पोलीस सूत्रांकडून ज्या पद्धतीची माहिती मिळालेली आहे, खरं तर जे सेक्शन्स आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर लावलेले आहेत ते अवेलेबल सेक्शन्स आहेत, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना टेबल जामीन देखील मिळू शकतो. परंतु अद्याप देखील त्यांचे जे वकील आहेत त्यांच्याकडून हे जामीन मिळवण्याचे प्रयत्न आहेत ते सुरू आहे, आणि एक कायदेशीर प्रक्रिया असते ती पार पाडण्यासाठी जे मेडिकल करणं गरजेचं असतं अटक केल्यानंतर, ते मेडिकल चेकअप करण्यासाठी सध्या आव्हाडांना आहे ते पोलीस ठाण्याच्या बाहेर आलेला आहे. आता सिव्हिल रुग्णालयातून त्यांना मेडिकल करून त्यांची प्रकृती आहे कशी आहे काय आहे जेव्हा त्यांना अटक करण्यात आली त्यावेळेचा जो अहवाल प्राप्त झाला त्याच्यानंतरच या सगळ्या बाकीच्या कायदेशीर प्रक्रिया सुरू होऊ शकतात. निश्चित सध्या तिथे आनंद परांजपे आणि इतर नेते देखील दाखल झाल्याची माहिती मिळते ज्यांच्यावर देखील आव्हाडांसोबत गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. सध्या तिथे कोण कोण आहे? सध्या आता आव्हाड आहेत ते आता तिकडनं निघत आहेत आणि सिव्हिल रुग्णालयात आहेत ते त्यांना नेण्यात येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आहेत, त्यामुळे या ठिकाणी जो संपूर्ण जो परिसर आहे त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आव्हाडांना लवकरात लवकर सिव्हिल रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना पुन्हा पोलीस ठाण्याकडे आणण्यासाठी पोलिसांचा आहे तो प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादीचे देखील काही नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अमोल, त्यासोबतच वर्तकनगर पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरूच आहे, इतर कुठे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले का, रास्ता रोको वगैरे? पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे मुंब्रा बायपास या ठिकाणी देखील. काही वेळापूर्वी असं वृत्त आलेलं की त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं आणि आव्हाडांना यासाठीच आतापर्यंत पोलीस ठाण्याच्या बाहेर वैद्यकीय चाचणीसाठी बाहेर काढलं जात नव्हतं, कारण की ज्या वेळेला जितेंद्र आव्हाडांना बाहेर काढलं जाईल त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता ही जास्त होती आणि त्याचेच पडसाद उमटताना आता दिसत आहेत. मुंब्रा बायपास या ठिकाणी देखील काही वेळापूर्वी रास्ता रोको करण्याचा जो प्रयत्न आहे तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे. अमोल, सध्या मुंब्रा बायपास वरती परिस्थिती काय आहे, कारण खूप जण सध्या घरी जायला निघालेले असतील, वाहतूक कोंडी झालेली असू शकते, पोलिसांची कुमक तिकडे पोहोचली आहे का? नक्कीच, ही काही वेळा मिनिटांपूर्वीचीच घटना आहे. या ठिकाणी मुंब्रा बायपासच्या ठिकाणी दोन्ही बाजूचे जे लेन्स होत्या त्या लेन्सवर कार्यकर्ते उतरलेले होते आणि त्यांनी हा संपूर्ण जो परिसर आहे तो व्यापला होता, त्यामुळे वाहतूक कोंडी तर मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे निश्चितच हा संपूर्ण आता जसजसं हे आंदोलन आणखीन पेट घेईल तसतसं आणखीन परिस्थिती बिघडू शकते. ठाण्यात खरं तर ठिकठिकाणी अशा प्रकारची आंदोलनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होण्याच्या शक्यता आहेत, त्यामुळे याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. निश्चित अमोल, आपल्याकडे ती दृश्य देखील आलेली आहेत, एकीकडे आव्हाडांना अटक करण्यात आली आणि आता त्यांच्या समर्थकांनी मुंब्रा बायपास रोखून धरलेला आहे आणि त्यामुळे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक त्या ठिकाणी पाठवली आहे का आणि हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला जातो का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे